Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Crop Science Standard 12, Paper 1. Unit number 5, Cultivation of Fodder Crop, that is a cluster bean. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर काउपी हे बघितलेलं आहे. काउपी हे सुद्धा रिड्यूस झालेलं आहे क्रॉप, आणि क्लस्टर बीन हे सुद्धा रिड्यूस झालेलं आहे. परंतु आपण घेत आहे की जेणेकरून नंतरचे विद्यार्थ्यांना कामाला येणार, तर यासाठी आपण घेत आहो. तसे रिड्यूस सिलेबस आहे तुम्हाला 2021 या काउपी आणि क्लस्टर बीनवर प्रश्न विचारला जाणार नाही. लक्षात, तर बघूया आपण. क्लस्टर बीन मीन्स गवार. तर बरेच वेळा गवारीच्या शेंगा आपण व्हेजिटेबल म्हणून खातो, याला गवार म्हणतात. त्याला आणखीन मटकीच्या शेंगासुद्धा म्हणतात बघा, पण ते चुकीचं आहे. मटकी हे वेगळं. मटकी म्हणजे उसळ जे तयार करतो आपण, ते रिअल मटकी आहे. परंतु आपण गवारच्या शेंगाला मटकी असं म्हणतात मराठवाड्यामध्ये. तर ते असते गवार, ते क्लस्टर बीन. लहान लहान शेंगा जे असतात, दाखविणार आता. बॉटॅनिकल नेम सायमॉप्सिस पसोरॅलोसाइडस हे त्याचं बॉटॅनिकल नेम आहे. फॅमिली लेगोमिनोसी और लेगोमिनोसा, ओरिजिन इंडिया. तर क्लस्टर बीन हे 2 मार्कासाठी ब्रीप कल्टिवेशन म्हणून विचारतात, पण 4 क्रॉप जे आहे ग्रासेस त्यावरच जास्त भर द्यायचं आहे, यावर कमी. हे आहे क्लस्टर बीनचं पीक. गवार म्हणतात, गवार, क्लस्टर बीन, ही आहे शेंगा. याची भाजी व्हेजिटेबल म्हणून याचा वापर केला जाते. हे शेंगा क्लस्टर बीन म्हणतात त्याला. शेंगा थोडा चोपळे असतात म्हणून क्लस्टर बीन. तर हे आहे गवार, आणि यालाच आपण काय म्हणतो, आपण जे उसळ खातो त्याला काय म्हणतात, मटकी. तर हे मटकीची नाही आहे, यापासून उसळ तयार होत नसते. मटकी वेगळं असतं. हां, मुगाची लहान बहीण मटकी असते, हे मटकी नाही आहे. हां, हे आहे गवार. याचं बी आपण भाजी म्हणून खातो, तसं वाढलेलं बी खात नाही. हे शेंगामध्ये कवळं असेल तेव्हाच आपण भाजी करून खातो. तर हे आहे त्याचं झाड, गवार. असे शेंगा लागतात क्लस्टर बीनला, पूर्ण झाडाला. जसं सोयाबीनला शेंगा लागतात, तसं हे उंचच असते झाड या पद्धतीनं. आणि हे बी असतं याच्यामध्ये, हे बी. या बियाचं फक्त पेरणीसाठी वापर करतात, खात नाही, याचं काही तयार होत नाही. असं बी असतं थोडं किडनीसारखं आतमध्ये. तर बघूया ब्रीप कल्टिवेशन. इट इज अ फॉडर ॲज वेल ॲज व्हेजिटेबल क्रॉप. तर क्लस्टर बीन, गवार हे वैरण पीक म्हणून घेतात, आणि व्हेजिटेबल क्रॉप म्हणून घेतात. आपल्या भागामध्ये सगळे व्हेजिटेबल क्रॉप म्हणून घेतात. मटकीच्या शेंगा फार फेमस आहेत. इट इज अ ट्रॉपिकल ॲज वेल ॲज सब ट्रॉपिकल क्रॉप. हे पीक उष्ण कटिबंधातील तसंच समशीतोष्ण कटिबंधातील पीक आहे. इट कॅन बी ग्रोन ऑन सँडी लोम टू मीडियम सॉइल. तर हे जे पीक आहे, तर सँडी लोम टू मीडियम सॉइलमध्ये येणार आहे. लँड इज प्रेपर बाय प्लोईंग अँड हॅरोईंग. तर हे कल्टिवेशन करत असताना व्यवस्थित नांगरणी करून घ्यायला पाहिजे, आणि कुळूची पाळी देऊन नंतर तयार करायला पाहिजे. ब्रीप कल्टिवेशनमध्ये आपल्याला लँड प्रिपरेशनपासून लिहायचं असतं. सोईंग टाईम इज जून टू जुलै. पेरणीची वेळ जून टू जुलै आहे गवार, आणि जास्त करून उन्हाळ्यामध्ये मेमध्ये लावतात, कारण शेंगा आपल्याला भाजीपाला नसतं मार्केटमध्ये. तर हे ट्रॉपिकल असल्याकारणाने मे महिन्यामध्ये लावलं तर येतं, आणि जून महिन्यामध्ये शेंगा सुरू व्हायला पाहिजे तर भाव मिळतं. सोईंग मेथड ब्रॉडकास्टिंग अँड ड्रिलिंग. जेव्हा आपल्याला वैरणासाठी पाहिजे तेव्हा बी फेकून पेरलं जातं, जेव्हा शेंगा आणि धान्यासाठी पाहिजे तेव्हा तिपणीच्या सहाय्यानं पेरलं जातं. सीड रेट फॉर फॉडर पर्पज 12 to 15 kg/hectare. तर याचं बियाचं प्रमाण 12 to 15 kg/hectare लागतं फॉडरसाठी. देन प्लांट कट व्हेन दे आर ॲट फ्लावरिंग स्टेज. तर जेव्हा फुलं लागायला सुरुवात होतं तेव्हा आपण हे पीक काय करायला पाहिजे, कट करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, कट करायला पाहिजे, आणि जनावराला खायला द्यायला पाहिजे. यील्ड इज अबाउट 8 to 10 tons/hectare. 8 to 10 tons/hectare ग्रीन फॉडर. हिरवं वरणाचं
उत्पादन 8 ते 10 टनापर्यंत मिळतं. देन प्रोटीन कंटेन इज अबाउट 16 to 17%. तर काउपी, क्लस्टर बीन यामध्ये 16 ते 17% प्रोटीनचं प्रमाण असतं, कारण प्रोटीनयुक्त फॉडर आहे. जनावराच्या आहारामध्ये प्रोटीनही पाहिजे आणि कार्बोहायड्रेटही पाहिजे, क्रूड फायबर हे पाहिजे. तर प्रोटीन मिळण्यासाठी हे काउपी, क्लस्टर बीन हे वैरण पिकं म्हणून जनावराला खायला देतात. तर त्याचबरोबर गजराजमध्ये आपण 70.03 असं आपण प्रोटीन पर्सेंटेज बघितलं त्याच्यामध्ये, आहे ना. तर हे ब्रीफ कल्टिवेशन म्हणून 2 मार्कासाठी विचारतात किंवा टॅब्युलर इन्फॉर्मेशनमध्येही विचारतात फॉडर क्रॉप. नेक्स्ट बघूया आपण ह्या फॉडर क्रॉपवर एक्झरसाईजमध्ये कशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह विचारतात. ग्रीन फॉडर यील्ड ऑफ क्लस्टर बीन -10 टन पर हेक्टर. तर क्लस्टर बीनचं हिरो वरणाचं उत्पादन किती मिळते, 8 ते 10 टन हिरो वरणाचं उत्पादन मिळतं. डॅडॅस इज द नेटिव्ह ऑफ पॅराग्रास. तर पॅराग्रासचं नेटिव्ह प्लेस काय, मूळ स्थान, ओरिजिन काय, श्रीलंका आहे, है ना. फर्स्ट कटिंग ऑफ पॅराग्रास इज अवेलेबल डॅडॅश मंथ आफ्टर प्लांटिंग. पॅराग्रासचं पहिली कटिंग कधी येते, तर 2.5 ते 3 महिन्याला पॅराग्रासची पहिली कटिंग येते. नेक्स्ट ब्राचेरिया म्युटिका इज अ बॉटॅनिकल नेम ऑफ डॅडॅश फॉडर ग्रास. तर ब्राचेरिया म्युटिका हे बॉटॅनिकल नेम कोणत्या वैरण पिकाचं आहे, तर पॅराग्रासचं हे बॉटॅनिकल नेम आहे. डॅडॅश इज द हायब्रिड फॉडर ग्रास, हे महत्त्वाचं आहे बघा. डॅडॅश इज द हायब्रिड फॉडर ग्रास. तर हायब्रिड फॉडर ग्रास कोणतं आहे, तर गजराज हे कशाचं आहे, नॅपियर ग्रास क्रॉस विथ आफ्रिकन बाजरा यापासून क्रॉस केलेलं आहे गजराज. सगळ्यात जास्त उत्पादन देणारा 180 ते 200 टन एवढं हिरो वरण आणि प्रोटीनचं प्रमाण भरपूर. नेक्स्ट द प्रोटीन कंटेन ऑफ काउपी फॉडर व्हॅरीज फ्रॉम डॅडॅस. तर काउपीमध्ये प्रोटीनचं प्रमाण किती असतं, 16 to 17%. नेक्स्ट द फॅमिली ऑफ क्लस्टर बीन इज डॅडॅश. तर काउपी, क्लस्टर बीन याचंच फॅमिली कोणती आहे, लेगोमिनोसी आहे. बाकी जेवढे आहेत फॉडर 4 ते ग्रासेस ग्रॅमिनी आहे, पाठवून जातं. नेक्स्ट एलिफंट ग्रास इज प्रपोगेटेड बाय यूजिंग डॅडॅश. तर एलिफंट ग्रास कशाला म्हणतात, एलिफंट ग्रास, गिनिया ग्रास ना. तर त्याचं प्रपोगेशन काय, तर रुटेड स्लिप आहे. काय, रुटेड स्लिप, रुटेड लावतात त्याचे, आहे ना, मदर प्लांटपासनं काढून दुसरीकडे लावलं तर आणखीन ते जास्त त्याचे फुटवे येतात. गजराज ग्रास इज प्रोड्यूस्ड बाय क्रॉसिंग डॅडॅश. गजराज ग्रास हे कशापासनं तयार झालेलं आहे, नॅपियर ग्रास क्रॉस विथ आफ्रिकन बाजरा, हे महत्त्वाचं आहे. गजराजचं क्रॉस कशानं तयार झालेलं आहे, म्हणजे त्याचे पॅरेंट कोण आहे, नॅपियर ग्रास आणि आफ्रिकन बाजरा याचं क्रॉस केलेलं आहे, संकर केलेलं आहे. तर हे गजराज हायब्रिड फॉडर आहे. तर अशा रीतीनं MCQ, एखादी MCQ विचारतात. आणि शॉर्ट नोट्समध्ये जे नेहमी विचारतात ते म्हणजे क्वालिटीज ऑफ गुड फॉडर असं विचारतात. क्वालिटीज ऑफ गुड फॉडर, चांगल्या वरणाचे गुणधर्म, हे नेहमी विचारलेला आहे प्रश्न 2 मार्कासाठी, आहे ना. नंतर कल्टिवेशन ऑफ नॅपियर ग्रास असं विचारतात, कल्टिवेशन ऑफ पॅराग्रास असं विचारतात, कल्टिवेशन ऑफ गिनिया ग्रास असं विचारतात. गिव इन ब्रीफ द कल्टिवेशन ऑफ गजराज ग्रास असं ब्रीफ कल्टिवेशन म्हणून विचारतात. कल्टिवेशन असं डायरेक्ट विचारतात तर आपल्याला ब्रीफ कल्टिवेशनच लिहावं लागतं. नंतर हार्वेस्टिंग ऑफ नॅपियर ग्रास, तर काही वेळा विचारू शकतात हाऊ हार्वेस्टिंग ऑफ नॅपियर ग्रास, हाऊ हार्वेस्टिंग ऑफ पॅराग्रास असंही विचारू शकतात, पण कमी चान्सेस आहेत. ब्रीफ कल्टिवेशनवर जास्त भर द्यायचं. राईट इन ब्रीफ अबाउट कल्टिवेशन ऑफ काउपी ॲज अ फॉडर क्रॉप. तर काउपी हे पीक म्हणून घेतात आणि वैरण पीक म्हणून घेतात, म्हणून वैरण पिकाची माहिती द्यायची आपल्याला काउपीची, आहे ना. काउपी आपण वैरण पीक घेत असताना काय काय करावं लागतं, तर लँड प्रिपरेशन तर हार्वेस्टिंगपर्यंत सांगायचं. राईट इन ब्रीफ अबाउट कल्टिवेशन ऑफ क्लस्टर बीन, तर क्लस्टर बीनचं ब्रीफ कल्टिवेशन लिहायचं आहे. तर जास्त भर द्यायचं आहे गजराज पॅराग्रासवर, यावर विचारू शकतात प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपलं फर्स्ट पेपर पूर्ण फॉडर क्रॉप संपलेलं आहे. यानंतर आपण सेकंड पेपरचं फॉडर क्रॉप बघूया, त्यामध्ये बरसीम आणि लुसर आणि ओटच आहे. तर अशा पद्धतीनं आपण सिलॅबस कवर करत आलेलो आहो.
यानंतर आपण प्रॅक्टिकली घेणार आहोत आणि एक्झर्स रिव्हिजनसुद्धा घेणार आहोत, महत्त्वाचे प्रश्न आणि बोर्डचे प्रश्नसुद्धा तुम्हाला दाखविणार आहोत. आतापर्यंत कसे प्रश्न विचारलेले आहेत, तर रिव्हिजन सुरू करत असताना बोर्ड एक्झाम, प्रिव्हियस बोर्ड एक्झाम आपण पेपर दाखविणार आहोत. तर निश्चिंत रहा, काही प्रॉब्लेम असेल कमेंट्स करा आणि व्यवस्थित व्हिडिओ बघा. जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेले असतील त्यांनी पहिल्यापासून व्यवस्थित व्हिडिओ बघा. दिवसातून फक्त 20-25 मिनटंच द्या क्रॉप सायन्सला, आउट ऑफ आउट मार्क मिळतात, काही चिंता करायची नाही बाळांना. तर व्हिडिओ डेली बघत चला, इतरांना जास्त जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स.